आणि भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना सुनावलं. दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. यावेळेस चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करण्यात आलं. यानंतर मोदींनी बैठकीला संबोधितही केलं. भाजपचा इतर पक्षातील घराणेशाहीला विरोध असेल पण पक्षात कुठलीही घराणेशाहीला थारा मिळणार नाही असं मोदींनी म्हटलं. निवडणुकांमध्ये कुणाचं तिकीट कापलं गेलं असेल तर ती जबाबदारी आपली असेल असंही मोदींनी यावेळी सांगितलं. आपल्या सांगण्यावरून खासदारांच्या मुलांना विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट देण्यात आलं नाही असंही मोदींनी स्पष्ट केलं. घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आहोत असं मोदींनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या या बैठकीच्या सुरुवातीला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच युक्रेनमध्ये मृत्युमुखी पडलेला विद्यार्थी आणि बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षच्या मृत्यूबाबत बैठकीमध्ये शोक व्यक्त करण्यात आला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.